नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द युनिक अकॅडमीच्या चा यूट्यूब चॅनलवर मी दिनेश ताटे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो एम पी एस सीचा वर्णनात्मक स्वरूपाचा दोन हजार पंचवीसपासून लागू होणाऱ्या अभ्यासक्रमाचा आढावा घेतानाच आज आपण विज्ञान व तंत्रज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो विज्ञान व तंत्रज्ञान हा जो विषय आहे हा सामान्य विज्ञानापेक्षा थोडा वेगळा आहे सामान्य विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान म्हणजे ज्यामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या घटकांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे तर तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी इज नथिंग बट द ॲप्लिकेशन ऑफ सायन्स या विज्ञानाचा केलेला वापर होय त्यामुळं या दोन्ही विषयांमध्ये आयोगाच्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आपल्याला एक विशिष्ट बदल आढळतो तो म्हणजे की पूर्वपरीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न हे सामान्य विज्ञानावर आधारित असतात तर मुख्य परीक्षेमध्ये विचारले जाणारे जे प्रश्न आहेत ते विज्ञान व तंत्रज्ञानावर आधारित असतात मग विज्ञान व तंत्रज्ञान यावर जे काही प्रश्न विचारले जातात ते वर्णनात्मक स्वरूपाचे ज्यामध्ये जो काय अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचा आपण आता आढावा घेऊयात सर्व म्हणजे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं जे काही वेंटेज आहे हा जी एस पेपर तीनमध्ये इकॉनॉमिक्स अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था या विषयासोबत जोडलेला घटक असून यामध्ये आपल्याला अभ्यासक्रमामध्ये सर्वात पहिले अभ्यास करणं अपेक्षित आहे तो म्हणजे विकास विज्ञानामध्ये तंत्रज्ञानामध्ये जे काही डेव्हलपमेंट झालेले प्रोजेक्ट्स आहेत ज्याशिवाय याचा दैनंदिन जीवनामधील वापर ॲप्लिकेशन कशा पद्धतीनं आपण रेग्युलर आपण जे काय डे दे टू डे लाईफ जगतो त्यामध्ये विज्ञानाचा कुठं कुठे समावेश झालेला आहे कोणकोणत्या तंत्रज्ञान विषयक गोष्टींचा समावेश झालेला आहे याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि याचा मानवी जीवनावर समाजावर एकंदरीत राहणेमानावर झालेला परिणाम या सर्व घटकांचा इथं अभ्यास करणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्र जो मोबाईल आज तुम्ही बघतात मग या मोबाईलमुळे काय काय बदल झाले त्या तांत्रिक कोणकोणत्या गोष्टी इन्वॉल्व्ह झाल्या आणि यामुळे झालेले समाजावरचे परिणाम आणि जीवनावरचे परिणाम असा आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे जे जे आपण रोजच्या आयुष्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे घटक वापरतो त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे शिवाय इंडियन्स जे काही सायंटिस्ट आहेत इंडियन सायंटिस्ट म्हणजे भारतीय जे काही वैज्ञानिक आहे यांचा विज्ञान व तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये जे काही वाटा आहे त्या वाटा आपल्याला पाहायचं त्यांचा जो काय वाटा आहे तो अभ्यास करायचा आहे की कशा पद्धतीने त्यांनी योगदान दिलंय मग ते सी व्ही रमन असो रमन इफेक्ट देणारे किंवा मग चंद्रशेखर लिमिट सांगणारे असो किंवा इतरही काही भारतीय वैज्ञानिक हो असेल जसे तुमच्या आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान अशा अनेक वैज्ञानिकांनी भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामध्ये मोलाचं योगदान दिलंय मग त्यांनी केलेली कार्य आणि नवनवीन जे काही तंत्रज्ञानाचा शोध लागलेला आहे यांचा आढावा घेणं या टॉपिकमध्ये अपेक्षित आहे सोबतच भारताच्या विज्ञान क्षेत्रामध्ये आपण जर सेक्शन बघितले तर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये विज्ञानाची प्रगती कशी झाली आहे याचा विशेष आढावा घेणं अपेक्षित आहे ज्याला आपण टॉपिक म्हणतो विज्ञान तंत्रज्ञानाचे ते म्हणजे या क्षेत्रांबद्दलची विशेष माहिती जसं की संगणक व माहिती तंत्रज्ञान म्हणजेच कम्प्युटर तसेच इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी मग संगणकाचे प्रकार कुठले कुठले असतात याचा त्यात अभ्यास करणं अपेक्षित आहे म्हणजे पूर्वीपासपासून आजपर्यंत आपण वापरत असलेलो मेन फ्रेम कम्प्युटर्स असतील किंवा नजीकच्या काळामध्ये खूप वेगाने विकसित झालेले सुपर कम्प्युटर्स असतील किंवा येणाऱ्या काळामध्ये अतिशय भविष्याकडे ओढ ठेवत आपण एक नवीन प्रकारच्या संगणकाच्या युगात जात आहोत ते म्हणजे संगणकांचा तिसरा आणि येऊ घातलेला प्रकार म्हणजे क्वांटम कम्प्युटर्स असो अशा संगणकांचे प्रकार कुठले कुठले आहेत त्याचा मानवी जीवनामध्ये समावेश झालेला जो काही भाग आहे त्याचा कसा परिणाम होतोय आर्थिक असेल किंवा मग त्याचा सहज जे काही जीवन झालं आहे आपलंही या सगळ्या गोष्टींवर कसा कसा परिणाम झाला आज प्रत्येक गोष्ट ॲप्लिकेशनच्या स्वरूपात चालली आहे सॉफ्टवेअरच्या स्वरूपात चालली आहे वेबसाईट्स बनवून बिझनेस घरोघरी पोहोचत आहेत रीच वाढतोय नवीन स्वरूपाची मार्केटिंग तंत्रज्ञान आलेलं आहे पूर्वी जे पारंपरिक तंत्रज्ञान होतं त्याला आता नव्या एका स्वरूपानं रिप्लेस करू पाहतोय मग या सगळ्या गोष्टींचा आढावा या भागामध्ये आपल्याला घ्यायचा आहे मग यामध्ये आपल्याला हेही पाहायचं आहे की कशा पद्धतीनं आ, इंटरनेट काम करतं मग इंटरनेटचे जे काही आत्तापर्यंत व्हेरियंट मोबाईलमध्ये वापरताना वन जी टू जी थ्री जी फोर जी फाय जी आणि येणाऱ्या काळात जे काही सिक्स सेवन एक्स जीपर्यंत जाणारे जे जी काही घटक आहेत मग यांचा आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे कशा पद्धतीनं ग्रामपंचायत आपण जोडल्या आहेत कशा पद्धतीनं ऑप्टिकल फायबर नेटवर्क काम करतं डिजिटल इंडिया मिशन म्हणजे नेमकं काय ई गव्हर्नन्स म्हणजे नेमकं काय मग यासोबतच सरकारनं नवनवीन प्लॅटफॉर्म आणलेत आपल्यासाठी मग उमंग प्लॅटफॉर्म असेल किंवा मग डिजि लॉकर प्लॅटफॉर्म असेल किंवा मग आपण असं म्हणू शकतो की ज्या पद्धतीनं रेल्वे बुकिंग एकेकाळी स्टेशनवर जाऊन करावं लागायचे तर आता आपल्याला ती ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध आहे अशा अनेक इनिशिएटिव ओके हे आपल्याला या क्षेत्रामध्ये पाहायचे भारत सरकारनं घेतलेले माहिती व तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये मग या व्यतिरिक्त आणखी जर तुम्ही बघायला गेलात तर आणखी एक इंटरेस्टिंग टॉपिक येतो म्हणजे अंतराळ तंत्रज्ञान म्हणजे स्पेस टेक्नॉलॉजी स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये विद्यार्थी मित्रांनो की आजपर्यंत जन्माला आलेलं जे काही विद् विश्व आहे ते किती प्रसार पावलं आहे तिथपासून तर आपली सूर्यमाला काय आहे आपली आकाशगंगा काय आहे आपल्या आकाशगंगेतले ब्लॅक होल्स सॅजिटेरियस हे असो किंवा मग शेजारच्या आकाशगंगांमध्ये असणारे ब्लॅक होल्स त्यानंतर एकूणच सुपरनोवा किंवा एक्सप्लोजन कसं होतं ड्वार्फ स्टार्स काय असतात अशा भौगोलिक घटकांची खगोलीय घटकांची तर अभ्यास करायचा अपेक्षित आहेच तर सोबतच या टॉपिकमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे की एकंदरीत अंतराळ क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानानं केलेल्या प्रगतीतून मानवाचा काय फायदा झाला आहे आज घडीला जे आपण टेलिव्हिजन बघू शकतो ते अंतराळ तंत्रज्ञानामध्ये केलेल्या विकासामुळे आहे आपण कुठले कुठले उपग्रह प्रक्षेपित करतो कुठल्या कक्षांमध्ये प्रक्षेपित करतो कम्युनिकेशनसाठी कसा केलं वापर केला जातो आज कृषी क्षेत्रामध्ये रिमोट सेन्सिंगद्वारे पूर्ण आपण कशी पाहणी करू शकतो ह्या अनेक गोष्टींमध्ये कसं उपग्रहांचा वापर झालेला आहे मग या उपग्रहांच्या कक्षा कोणत्या आहे प्रक्षेपकांचे वाहन कोणते या सगळ्या घटकांचा आपण या टॉपिकमध्ये अभ्यास करत असतो मग सॅटेलाईट सिस्टीम सिस्टीमसोबतच आणखी काही घटकांचा आपण अवकाश क्षेत्रात अभ्यास करत असतो तो म्हणजे की आज दिशादर्शन प्रणाली आज भारतानं स्वतःचा आय एन एस एस बनवलाय नाविक ज्याला आपण म्हणतो जसं जी पी एस अमेरिकेचा आहे आपल्याला माहिती आहे अशा अनेक नवनवीन तंत्रज्ञानाचा शोध या क्षेत्रात लागलेला आहे आणि त्याचा मानवी जीवनावर दूरपर्यंत परिणाम झालेला आहे सोबतच काही महत्वाकांक्षा अवकाश मोहिमा मानव हाती घेतोय भारत हाती घेतोय जसं की चंद्रयान एक झालं चंद्रयान दोन झालं आणि आताच चंद्रयान तीन असेल अशा वेगवेगळ्या यानां धाडशी मोहिमा आपण अवकाश मोहिमा हाती घेतो आहोत सोबतच गगनयान आहे जे आपण आता अंतराळवीर अवकाशामध्ये पाठवणार आहोत ज्यामध्ये इंटरनॅशनल स्पेस स्टेशन इतक्या उंचीपर्यंत म्हणजे साडेतीनशे चारशे किलोमीटर उंचीपर्यंत पृथ्वीपासून वर असलेल्या ठिकाणी आपल्या अवकाशवीर अवकाशातून स्पेस वॉक करणार आहेत ज्यांना आपण व्योमोनॉट्स म्हणतो आपल्या भारतीय हो। आपण टर्म दिली ती व्योमोनॉट्स अशा काही घटकांचा आपल्याला तिथे अभ्यास करायचा आहे मिशन आदित्य असेल सूर्याचा अभ्यास करणारा जी काही मोहीम आपण राबवतोय नंतर मंगळयान जे आपण यशस्वीरित्या राबवलं होतं आणि आता मंगळयान टू जे भविष्यात राबवणार आहोत अशा अनेक मोहिमांचा सुद्धा इथे आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे मग अभ्यासक्रमामध्ये जो पुढचा घटक आहे तो म्हणजे नव्यानं समाविष्ट केलेला रोबोटिक्स ओके आणि नव्यानं समाविष्ट केलेला नॅनो टेक्नॉलॉजी हे दोनही टॉपिक्स नव्यानं समावेश करण्यात आलेले आहे मग यामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे तर बघा रोबोट्सचे वेगवेगळे प्रकार आहेत मग ह्युमन राईट रोबोट असेल म्हणजे त्यांचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे त्यानंतर रोबोट्सचा वापर केल्यामुळं आधुनिकता विज्ञानामध्ये जी आली आहे त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे याचा कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काय काय फायदे झालेत किंवा काय काय आव्हानं येऊन थांबलीत या आव्हानांचा सुद्धा इथे अभ्यास करणं अपेक्षित आहे म्हणजे उद्या चालून तुम्ही असं म्हणू शकता की सर्जरी करणारे डॉक्टर्सचे हात आहेत एक्सपर्ट हात आहेत त्याऐवजी आता आपण रोबोट्स सुद्धा वापरू शकतो ज्यामध्ये अॅक्युरेसी येते प्रिसाइज ऑपरेशन होऊ शकतं शिवाय ते एक्सपर्ट्सच्या गायडन्समध्ये होऊ शकतं आणि विदाऊट एनी ह्युमन इंटरफेअरन्ससुद्धा होऊ शकतं परंतु त्यामध्ये आव्हानंसुद्धा आहेत ठीक आहे म्हणजे अशा काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नसू शकतात कदाचित ते उद्या नवीन चॅलेंजेस निर्माण करू शकतात मग अशा सर्व घटकांचा यामध्ये अपेक्षित अभ्यास करणं अपेक्षित आहे सोबतच अवकाश क्षेत्रामध्ये जेव्हा आपण अभ्यास करतो तर माणसाला नेणं सुखृतपणे परत आणणं हे आव्हानात्मक आहे परंतु रोबोट मात्र निश्चितपणे जाऊन वापस येऊ शकतो जसं की आत्ता आपल्या गगनयान मोहिमेमध्ये आपण एक रोबोटचा समावेश केला आहे की जी व्योममित्रा नावाने ओळखले जाते फिमेल कनोटेशन दिले आपल्याला त्यांना की ह्या काय केल्या जातील की रोबोट जाऊन परत येऊ शकतात यशस्वीरित्या सो दॅट इज समथिंग दॅट वी शूड वर्क ऑन ॲट स्टडी ॲट ठीक आहे मग या सगळ्या घटकांचा अभ्यास आपल्याला रोबोटिक्समध्ये करायचा आहे तर नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजे काय तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता सूक्ष्म तंत्रज्ञानाकडे जग चाललंय सूक्ष्म तंत्रज्ञान म्हणजे अगदी जर तुम्ही बघायला गेलात तर पूर्वी जे कम्प्युटर होते ते मोठे मोठे डबे असायचे आता तोच तो तो कम्प्युटर काय छोटा लॅपटॉप झाला आहे त्यानंतर छोटा जो मोबाईल आहे तुमच्या हातामध्ये तो सुद्धा एक काय संगणकच का असल्यासारखा आहे सो जगामध्ये तांत्रिक गोष्टी छोट्या छोट्या होत चालल्यात आज नॅनो रोबोट्सनी सर्जरी केली जाते पूर्वी एक सर्जरी करायला जी चिरफाड करावं लागायची आता ती नॅनो रोबोटद्वारे सहज केली जाते म्हणजे तुम्ही जर बघितलं तर असं होऊ नये कोणाच्या घरामध्ये परंतु गळ्यामध्ये अडकला एखादा कॉईन लहान मुलांच्या किंवा टाचबिन वगैरे तर ती पूर्वी काढताना सर्जरी फार प्रचंड अवघड असायची आता ती एंडोस्कोपी आणि इतर काही तांत्रिक ज्ञानाच्या मदतीनं जर इझिली करता येते अशा अनेक गोष्टींमध्ये सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत मग हे सूक्ष्म तंत्रज्ञान नेमकं आहे काय नॅनो स्केलवर जाऊन याच्यामध्ये आपण नेमके काय काय क्रांतिकारी बदल घडून आणले तंत्रज्ञानामध्ये हे इथे अभ्यासणं अपेक्षित आहे मग याच नॅनो तंत्रज्ञानाचे वेगवेगळे वेग वापर आपल्याला पाहायला मिळतात मग कार्बन नॅनो पासून ऑप्टिकल फायबर नेटवर्कपासून अनेक वेगवेगळे वेग 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 वे काय याचे ॲप्लिकेशन्स आहेत याचा इथं आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे नॅनो टेक्नॉलॉजी या टॉपिकमध्ये सूक्ष्म तंत्रज्ञान या टॉपिकमध्ये शिवाय जैवतंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा हक्काशी संबंधित मुद्दे आता यामध्ये बायोटेक्नॉलॉजी ज्याला आपण मराठीत जैव तंत्रज्ञान म्हणतो हा पूर्वी आतापर्यंत जो काय राज्यसेवेचा अभ्यासक्रम होता पूर्वीचा जो काही बहुपर्यायी प्रश्नांचा पॅटर्न होता त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती यावर प्रश्न विचारलेले आपल्याला आढळतात आणि आता जो नव्याने येऊ घातलेला वर्णनात्मक स्वरूपाचा आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे त्यामध्ये सुद्धा यावरती जोर राहील यावरती खूप जास्त प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे असं आपल्याला पूर्वीच्या पी वाय क्यू अनालिसिसमधून कळतं मग जैवतंत्रज्ञानमध्ये आपल्याला शिकायचं आहे की कशा पद्धतीनं आधुनिक माणसाचं जग बदललं आहे बायोटेक्नॉलॉजीमुळं पूर्वी प्रचंड मोठा मृत्यूदर असायचा मुलं जन्माला घालायची सात सात आठ आठ दहा दहा मुलांना जन्म दिला जायचा कारण की त्यापैकी काहीच मुलं जगणार आहे असं वाटायचं परंतु वैद्यकीय क्षेत्रात झालेल्या नवनवीन उपचार पद्धतींचा संशोधनामुळं शिवाय लसीकरणासारख्या प्रभावी उपाययोजनांमुळं आत्ता मृत्यूदर कमी झाला आहे त्यामुळं साहजिकच आपण असं म्हणू शकतो की लोकसंख्येचं जे जागतिक धोरण आहे यामध्ये बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय मग जैवतंत्रज्ञानाशी संबंधित अशा लसींचा विकास वैद्यकीय क्षेत्रातील नवनवीन उपकरणांचा विकास जो झाला आहे यांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे बायोटेक्नॉलॉजीमध्ये पूर्वी जी लोकसंख्या होती जगाची त्यापेक्षा आता प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे भारताचाच विचार करता स्वातंत्र्याच्या काळामध्ये असलेली आपली लोकसंख्या आणि आज असलेली आपली एकशे चाळीस कोटींची लोकसंख्या या जमीन असतानाचा फरक आहे मग एवढ्या मोठ्या वाढलेल्या लोकसंख्येला सुद्धा शेतीची जमीन तेवढीच असून किंवा कमी झालेली असून अन्नधान्याची उत्पादकता जी आहे ती वाढवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते जैववैध्यामुळे झालंय किंवा त्याला आपण म्हणू शकतो जैवतंत्रज्ञानामुळे झालंय बायोटेक्नॉलॉजीतील डेव्हलपमेंटमुळे झालंय जीएम क्रॉप्स आले तुम्ही बघा बीटी कॉटन आला आज कापसावर पडणाऱ्या अनेक रोगांवरती प्रभावी उपाययोजना झाली अशाच प्रकारचं नवीन शक्ती नावाचं वान परभणी कृषी विद्यापीठानं बनवलं तर त्यातनं लोह म्हणजे आयन रिच सप्लिमेंट देता आल्या अशा अनेक गोष्टींचं संशोधन जे काय होत असतं ते बायोटेक्नॉलॉजीमध्ये होत असतं त्याचा मानवी जीवनावर समाजावर आणि एकंदरीत देशाच्या अर्थव्यवस्थेवर जो काय परिणाम होतो त्याचा इथं अभ्यास करणं अपेक्षित आहे मग यामध्ये क्लोनिंग आलं असेल की कशा पद्धतीनं क्लोनिंग करतात नवनवीन तंत्रज्ञान जसे की आर डी एन ए टेक्नॉलॉजी रिकॉमिन डी ए टेक्नॉलॉजी त्याला आपण म्हणतो पॉलिमरेज चेन रिॲक्शन पी सी आर टेक्नॉलॉजी असेल किंवा या व्यतिरिक्त आत्ता नव्यानं येऊ घातलेलं जे काही प्रोजेक्ट आहे जिनोम सिक्वेन्सिंग इंडिया अशा अनेक वेगवेगळ्या उपक्रमांचा आपल्याला इथे अभ्यास करणं अपेक्षित आहे मग विद्यार्थी मित्रांनो एकंदरीतच अभ्यासक्रम बघितला तर मुख्य अभ्यासक्रम जो आहे तो विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एकतर भारतीय वैज्ञानिक त्यांचं कॉन्ट्रीब्युशन शिवाय दैनंदिन जीवनामधील विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर त्याचा होणारा परिणाम यावर अवलंबून पर तर आहेच पण मुख्य टॉपिक जर बघायला गेलं तर हे आपल्याला सहा घटक पाहायला मिळतात म एक म्हणजे माहिती तंत्रज्ञान अवकाश तंत्रज्ञान संगणक त्यानंतर रोबोटिक्स नॅनो टेक्नॉलॉजी म्हणजेच सूक्ष्म तंत्रज्ञान आणि बायोटेक्नॉलॉजी म्हणजेच जैवतंत्रज्ञान विद्यार्थी मित्र या व्यतिरिक्त सुद्धा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा एक्सटेंडेड सिलेबस म्हणा किंवा याला तुम्ही एक सेपरेट घटक एक वेगळी एंटिटी म्हणून सुद्धा बघू शकता अशाही काही घटकांचा पेपर तीन मध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्यापैकी एक आपला जी पाहायला मिळते तो म्हणजे इंटरनल सेक्युरिटी इंटरनल सेक्युरिटी म्हणजे अंतर्गत सुरक्षितता विद्यार्थी मित्र भारतासमोर अनेक आव्हानं उभी राहिलीत परकीय आक्रमण तर असतोच परंतु अंतर्गत सुरक्षितता हा एक आव्हानात्मक पेच प्रसंग निर्माण करणारा घटक आहे मग यामध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर नक्सलिझम आहे ज्यामुळं आज नक्षलवादामुळं भारताचा खूप मोठा भूभाग हा विकासापासून विकासापासून वंचित राहिला आहे किंबहुना तिथली विकास प्रक्रिया शीतल झाली थंड झालेली आहे स्लो झाली डाऊन झालेली आहे मग ही जी काही आव्हानं आहेत ही आव्हानं उभं राहण्यासाठी नेमकी कुठली कुठली फॅक्टर जबाबदार झाली आहेत ही नेमकी भौगोलिकदृष्ट्या पाहायला गेलं तर कुठल्या राज्यांमध्ये हा भाग कार्यरत करतो मग अंतर्गत सुरक्षिततेमध्ये अभिकर्त्यांची भूमिका काय आहे प्रसार प्रसारमाध्यमे असतील त्यांची भूमिका काय आहे शासनाची कर्तव्य काय आहेत त्यानंतर जर तुम्ही बघायला गेलं तर सेक्युरिटी ही फक्त आणि फक्त बंदुकांच्या द्वारे निर्माण होते असं नाही काळ बदलला आहे आज आय टी क्षेत्रामध्ये दे डेव्हलपमेंट झाली आहे मग सायबर सेक्युरिटी नावाचा एक से कन्सर्न येतो की ज्यामध्ये गुन्ह्यांचं बदललेलं स्वरूप पाहायला मिळतं आता पूर्वीसारख्या घरात घुसून चोऱ्या करण्याऐवजी सायबर चोर काय करायला लागले नवीन प्रकारे मोबाईलमधनं ओ टी पी घेऊन जा लिंकद्वारे किंवा फेक क्यू आर कोडद्वारे किंवा अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं फसवणूक करत काय केली जाते लूट केली जाते मग हे जे प्रकार होत आहेत यांचा इथं अभ्यास करणं अपेक्षित आहे मनी लॉन्ड्रिंग काळा पैसा या अनेक घटकांचा या क्षेत्रामध्ये आपल्याला अभ्यास करायचा की ज्यामुळे देशाला धोका निर्माण होतो इथल्या समाज घटकांना धोका निर्माण होतो अशा सर्व सेक्युरिटी संबंधित से संदर्भातील घटकांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे यासोबतच जर तुम्ही बघायला गेलं तर एक बाह्य सुरक्षितता सुद्धा एक असा मुद्दा आहे की ज्यामध्ये आपल्याला सुरक्षाविषयक आव्हानांचा अभ्यास करायचा आहे मग आपलं डिफेन्स क्षेत्र काय करतंय आर्मी नेव्ही एअरफोर्स यामध्ये कुठल्या कुठल्या मिसाईलचा समावेश आहे नऊ पाणबुड्यांचा समावेश आहे आपले नेव्हीमध्ये जे आपण त्याला एअरक्राफ्ट कॅरियर म्हणतो विमान वाहू युद्ध नौका त्यांचा स्टेटस काय आहे शेजारी देशांची परिस्थिती संरक्षण क्षेत्रात कशी आहे शिवाय सुरक्षा दल आणि त्यांचे कार्यक्षेत्र काय काय आहे त्यानंतर संघटित जी गुन्हेगारी होती मग त्या काही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना असतील किंवा मग शेजारी देशांच्या सीमावादवरून निर्माण झालेले प्रश्न असतील या सर्व घटकांचा यामध्ये आपल्याला अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि अगदी शेवटचा मुद्दा इथे आपण बघूयात की आपत्ती व्यवस्थापन डिझास्टर मॅनेजमेंट हा अत्यंत महत्वाचा आणि असं म्हणू शकतो की गरजेचा हा जो टॉपिक आहे याचा इथे समावेश करण्यात आला आहे यामध्ये मग आपत्ती म्हणजे काय आपत्तींचे प्रकार कुठले कुठले असतात नैसर्गिक आपत्ती किंवा त्याला आपण कृत्रिम मानवनिर्मित आपत्ती असं म्हणतो या घटकांचा इथे अभ्यास करणं अपेक्षित आहे एक अधिकारी म्हणून ज्यावेळी तुम्ही त्या पदावर बसतात त्यावेळी तुम्हाला ती आपत्ती सांभाळायची असते कोरोना कालखंडामध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीनं जिल्हाधिकाऱ्यांनी त्या जिल्ह्यामधील लसीकरणाची मोहीम हाती घेतली किंवा त्या जिल्ह्यामध्ये कोविड असलेल्या व्यक्तींना कोण कुठल्या सुविधा कशा पद्धतीनं पोहोचवता येतील याची काळजी घेतली मग या आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारी तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदारावर असते सो अशा अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी आधी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचं बेसिक नॉलेज असणं अपेक्षित आहे आणि म्हणून पाठ्यपुस्तकामध्ये आपल्या सभागृह आपल्या सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश करण्यात आला आहे मग नैसर्गिक आपत्ती कुठल्या कुठल्या पूर भूकंप किंवा ज्वालामुखीचा उद्रेक किंवा मग सायक्लोन ज्याला आपण म्हणतो अशा ज्या काही चक्रीवादळाच्या आपत्ती येतात या सर्व नैसर्गिक आपत्तींचे प्रकार आहेत मग मानवनिर्मित आपत्ती मग औद्योगिक क्षेत्रामध्ये काही झाले असेल इंडस्ट्रियल किंवा मग तुम्ही असं म्हणू शकता केमिकल पॉईल असेल किंवा इवन दंगल होणं धार्मिक तेढ निर्माण होऊन किंवा एखाद्या ठिकाणी चेंगराचेंगरी होणं या सर्व घटना ज्या आहेत त्या कशा पद्धतीनं होतात त्याच्या मागची कारणं काय त्या घटना अवॉइड करण्यासाठी काय करता येऊ शकतं आणि मग आपत्ती जी जोखीम आहे ती पेलण्याची क्षमता काय आहे आणि ते निवारण कसं करावं आपत्ती व्यवस्थापन कसं करावं डिझास्टर मॅनेजमेंट कसं करावं मग डिझास्टर मिटिगेशन काय प्रिपेडनेस काय ओके या सर्व घटकांचा इथे अभ्यास करणं अपेक्षित आहे यासोबतच नजिकच्या काळामध्ये ज्या काही आपत्ती झाली असतील त्यांची वस्तुनिष्ठ स्वरूपातील माहिती तर मिळवणे अपेक्षित आहेच शिवाय त्यावरती करण्यात आलेल्या उपाययोजनांची सुद्धा तिथे मांडणी करता आली पाहिजे ज्यावेळी आपण वर्णनात्मक स्वरूपाचा उत्तर आपण तिथे लिहत असतो विद्यार्थी मित्र अशा पद्धतीनं विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा जो सिलेबस आहे त्यामध्ये चार प्रमुख घटकांचा समावेश होतो मी रिवाईज करताना चारही घटक सांगतो सर्वात प्रथम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा दैनंदिन जीवनावर वापर आणि शिवाय भारतीय वैज्ञानिकांचं कॉन्ट्रिब्युशन त्यांचं योगदान यावरती प्रश्न विचारतात दुसरा जो सेक्शन आहे त्यामध्ये सहा घटकांचा समावेश केला आहे अवकाश क्षेत्र संगणक माहिती तंत्रज्ञान सूक्ष्म तंत्रज्ञान रोबोटिक्स आणि जैवतंत्रज्ञान या घटकांचा अभ्यास करणं अपेक्षित आहे तिसरं म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल सेक्युरिटी म्हणजेच सुरक्षे संदर्भातील मुद्दे जे आहेत त्याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि शेवटचा म्हणजे यामध्ये जोखीम जी आहे आपत्तींची त्या आपत्तीची जोखीम काय समजून घेऊन आपत्ती व्यवस्थापनाचा अभ्यास करणं अपेक्षित आहे अशा चार प्रमुख घटकांवर आणि दुसऱ्या घटकातील सहा सब टॉपिक्सवर सविस्तरपणे अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि सोबतच वर्णनात्मक स्वरूपाची तयारी करतानाच बहुपर्यायी प्रश्नांमध्ये सुद्धा म्हणजे एमसी क्यू स्वरूपात सुद्धा या विज्ञान व तंत्रज्ञानाचे प्रश्न अगदी पूर्वपरीक्षेसुद्धा विचारण्याची शक्यता आहे त्यामुळे त्याही अनुषंगाने या घटकाचा अभ्यास केला जाणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रो मी अपेक्षा करतो की आज अभ्यासक्रम समजावून घेताना तुम्हाला आनंद तर झालाच असेल शिवाय काही संकल्पनाही मूलभूतपणे अगदी क्लिअर झाला असाव्यात तरीसुद्धा जर तुमचं या विषयासंदर्भात कुठलीही काही अडचण असेल तर खाली दिलेल्या आमच्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा आणि तुम्हाला तुमच्या भावी करिअरबद्दल पुन्हा शुभेच्छा देतो विशू ऑल द बेस्ट थँक्यू बाय बाय हॅलो फ्रेंड्स लेट्स प्रिपेअर फॉर एम पी एस सी ड्युरिंग युअर ग्रॅज्युएशन पदवी काळातच एम पी एस तयारी करण्यासाठी दैनिक अकॅडमीनं एक नवीन उपक्रम आणत एक नव्या बॅचची घोषणा करत आहोत ती म्हणजे एम पी एस सी टू इयर्स इंटिग्रेटेड बॅच जी सुरू होत आहे येत्या पंधरा जुलै रोजी दररोज संध्याकाळी पाच ते सात हो। या वेळेमध्ये सोमवार ते शुक्रवार दररोज संध्याकाळी पाच ते सात वेळेमध्ये आपण नवीन बॅचची सुरू करत आहोत या बॅचची वैशिष्ट्य अशी आहे की तुम्ही आता जर बारावी पास आहात किंवा पदवीच्या प्रथम वर्षामधून द्वितीय वर्षात वाटचाल करत असाल तर तुम्हाला पदवी काळातच राज्य सेवा परीक्षेची तयारी करण्यास फार सुलभ होईल या दृष्टिकोनानं आपण भाषेचे शिक्षण मराठी आणि इंग्रजी शब्दसंग्रह तसेच लेखन कौशल्याचा विकास व्यक्तिमत्व विकासाचे काही घटक शिवाय मूलभूत संकल्पना समजून घेण्यासाठीचे काही महत्वाचे घटक या सर्वांचा इथे समावेश करत एन सी आर टी स्टेट बोर्ड अशा विषयांचं अध्यापन केलं जाणार आहे प्रथम वर्षामध्ये तर द्वितीय वर्षामध्ये तुमचा वैकल्पिक विषय तसेच रेफरन्स बुक म्हणजे संदर्भ पुस्तकांची तयारी करत करून घेत तुमचा इव्हॅल्युएशन म्हणजेच टेस्ट सिरीज मार्फत संपूर्ण तयारी करून घेण्याची इथे व्यवस्थापन केली आहे त्यामुळं नुकतेच बारावी पास विद्यार्थी किंवा पदवी अभ्यासक्रमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या बॅचचा लाभ घ्यावा असं मी नक्की आवाहन करतो धन्यवाद